सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांदा अनुदानासाठी सोमवारपासून अर्ज अर्ज स्वीकारण्यात असून येतील कांद्याचा दर अचानकपणे कोसळल्यामुळे राज्य शासनानं प्रति क्विंटल साडेतीनशे रुपये अनुदान देण्याचा निर्णय घेतला त्यानुसार सोलापूर बाजार समितीत तीन एप्रिल ते वीस एप्रिल पर्यंत अर्ज स्वीकारण्यात येणार आहेत राज्यातील सरकारी आणि खाजगी बाजार समितीत एक फेब्रुवारी ते एकतीस मार्चपर्यंत कांदा विक्री केलेल्या शेतकऱ्यांना दोनशे क्विंटलपर्यंत प्रति क्विंटल साडेतीनशे रुपये अनुदान राज्य शासनाकडून मिळणार आहे त्यासाठी प्रत्येक बाजार समितीकडून अर्ज मागवण्यात येत आहेत बाजार समितीकडे प्राप्त झालेल्या अर्जांची छाननी करून, करून, करून जिल्हा उपनिबंधकांकडे प्रस्ताव सादर करण्यात येणार आहे जिल्हा उपनिबंधक यांच्यामार्फत राज्य शासनाकडं अनुदानासाठी अहवाल देण्यात येणार आहे सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत सोमवार दिनांक तीन एप्रिलपासून अर्ज स्वीकारण्यास सुरुवात होत आहे त्यासाठी बाजार समितीच्या वतीनं स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे वीस एप्रिलपर्यंत अर्ज स्वीकारण्यात येणार आहेत मुदत संपल्यानंतर दाखल होणाऱ्या अर्जांची दखल घेतली जाणार नाही कांदा विक्री केलेल्या शेतकऱ्यांच्या उतार्यावर कांद्यांची नोंद असणं आवश्यक आहे त्यासोबत आधार कार्ड बाजार समितीतील कांदापट्टी देणं बंधनकारक असल्याचंही सांगण्यात आलं आहे